नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। बालभारती या विषयामध्ये आपण एक कविता अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे धूळ पेरणी। कवितेचं नाव आहे धूळ पेरणी। कवी आहेत अशोक कौतिक कोळी। कवी अशोक कौतिक कोळी यांनी धूळ पेरणी ही जी कविता लिहिलेली आहे, या कवितेमध्ये शेतकऱ्याचं जे काही जीवन आहे त्या जीवनावर आधारित अशा प्रकारची ही कविता आहे। कारण पावसाळा सुरू होण्यापूर्वीचं एक कल्पना केलेली ही कविता आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा जो शेतकरी असतो हा शेतकरी धूळ पेरणी करतो। म्हणजेच काय करतो की अगोदर शेतीची मशागत केलेली असते, जमिनीची मशागत केलेली असते, जमीन तापलेली असते, पाऊस शेतकरी पावसाची वाट पाहत असतो। साधारणपणे जून महिन्यामध्ये मृग नक्षत्र जे आहे या मृग नक्षत्राच्या दरम्यानच ही पेरणी केली जाते। कारण ही जी पेरणी आहे ही पेरणी पावसापूर्वीची पेरणी असते, कोरड्या रानामध्ये केलेली पेरणी असते आणि त्यानंतर पाऊस जेव्हा थोडासा येतो आणि आल्यानंतर ते बी रुजतं आणि ते उगवतं। परंतु ही जी धूळ पेरणी असते या धूळ पेरणीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला आपले डोळे लावून या आभाळाकडे वाट पाहावी लागते, असं कवी अशोक कौतिक कोळी यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी कोणकोणत्या आभाळाकडे पाहतंय, कोणकोणत्या पावसाची वाट पाहतंय त्यांनी या कवितेमध्ये तशा प्रकारे वर्णन केलेलं आहे। कवितेचं नाव आहे धूळ पेरणी, म्हणजेच पावसाळ्यापूर्वी केली जाणारी पेरणी। आपल्यासमोर हे चित्र दाखवलं गेलेलं आहे, इथे हा शेतकरी मशागत करतोय, दोघंही पत्नी आणि तो दोघंही त्या शेतीची मशागत करतात आणि त्याची ही जी पेरणीची जी काही पाभर आहे ती चालू आहे, परंतु त्याचं लक्ष मात्र त्या ढगांकडे इकडे वरती। ती बाईसुद्धा बी असं फुकते, बी म्हणजे फुकणे म्हणजे टाकते आणि अशा पद्धतीने ही धूळ पेरणी त्यांची चालू आहे। आता ही जी धूळ पेरणी आहे या धूळ पेरणी कवितेमध्ये शब्द आता आपण पाहूया काय म्हणतात कवी। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला। काय म्हटलं बघा, असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपुर मोत्यांची असं मोरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपुर मोत्यांची असं मोरणीला। येऊ नये कधी
येऊ नये कधी दिवस जाचक, येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. आणखी पुढे काय म्हणतात कवी, कोरडे नक्षत्र, कोरडे नक्षत्र पूर पापनीला, कोरडे नक्षत्र पूर पापनीला, आलेलं अभूट दूरदाटनीला. कोरडे नक्षत्र पूर पापनीला, आलेलं अभूट दूरदाटनीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. असं हे या ठिकाणी कवी अशोक कौतिक कोळी यांनी या धूळ पेरणी या कवितेमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे. मग आता हे जे वर्णन केलं आहे ते या धूळ पेरणीचं आहे, की अशी परिस्थिती या धूळ पेरणीच्या वेळेला असते. काही शेतकरी जी शेत मशागत आहे ती यांत्रिक पद्धतीने करत असतात, काही शेतकरी आपले जे बैल आहेत त्या बैलांच्या साहाय्याने ही मशागत करत असतात. परंतु हे जे चित्र आहे हे पावसाळ्यापूर्वीची शेतीची म्हणजे जमिनीची केलेली मशागतीचं हे चित्र आहे. मग या कवितेमध्ये ते म्हणतात, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. तर हा जो शेतकरीच्या संदर्भात वर्णन करताना कवी म्हणतात की असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. म्हणजे काय, इथे बरकत एक नवीन शब्द आलेला आहे. बघा, बरकत, बरकत म्हणजे काय, भरभराट. बरकत म्हणजे काय, भरभराट, भरभराट होणे. नंतर जीव झुरणीला लागणे, असा एक वाक्प्रचार दिलेला आहे, जीव झुरणीला लागणे. काळजी लागून राहणे किंवा हुरहुर लागणे, काळजी लागून राहणे किंवा हुरहुर लागणे. मग इथे कवीने सांगितलेलं आहे की असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. की पावसाळ्यापूर्वी पेरणी करण्यासाठी इथे जीव हा झुरणीला लागलेला आहे, म्हणजे काळजी लागून राहिलेली आहे. कारण आकाशात ढगांची गर्दी आहे परंतु पाऊस पडत नाही आहे, आणि म्हणून शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येतो आहे. हा जो शेतकरी आहे हा कसा झालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे. कारण ही जी धूळ पेरणी आहे, म्हणजे पावसाळ्यापूर्वीची जी काही पेरणी केली आहे ती नुसता धुराडा उडतो आहे, आणि अशा या धुराड्यामध्ये हे बियाणं टाकायचं काम चालू आहे. आणि त्यामुळे जीव अगदी झुरणीला लागलेला आहे, जीवाला अगदी काळजी लागून राहिलेली आहे, हुरहुर लागली की आता पाऊस कधी पडेल, पाऊस कधी पडेल, अशा प्रकारे या कवितेमध्ये कवी अशोक यांनी सांगितलेलं आहे, अशोक कोळी यांनी. पुढे म्हणतात ते, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्याची आस मोरणीला. काय म्हणतात, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. असं त्यांनी सांगितलं की इथे मोर आहे आणि मोरसुद्धा जे काही त्याच्या दुःख्याला मोराला मोरालासुद्धा इथे दुःख होत आहे. आणि कशा पद्धतीने हे वर्णन त्यांनी केलेलं आहे बघा, की हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. आता इथे अर्थ असाही घेता आहे की हिरवी पिसं म्हणजेच जे काही उगवलेली जी काही शेती असते त्या शेतीला उपमा दिलेली आहे. आणि त्याची जी काही पानं आहे ती पानं हिरवी असतात, आणि म्हणून या धरणी मातेला त्या हिरव्या पिसांचा, हिरव्या पानांचा ध्यास लागलेला आहे. कारण जर पाऊस पडला तर ते बी रुजेल आणि त्याची रोपटी होतील आणि ती पानं संपूर्ण शेतीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये फुलतील. म्हणजे अशा पद्धतीने जसं मोर हा हिरवा पिसारा फुलवतो आपला, त्याच पद्धतीने या ठिकाणी ही जी धरणी माता आहे या धरणी मातेला सुद्धा एक ध्यास लागलेला आहे, एक ओढ लागलेली आहे की आता पाऊस कधी पडेल.
मग त्याच वेळेला मोरणीला मोत्यासारखी अश्रू ढाळताना पावसाची ओढ लागलेली आहे असा भास होत आहे. म्हणजे इथे आणखी की मोरणी सुद्धा आपला पिसारा हिरवा पिसारा फुलून नाचते आणि तिला सुद्धा अश्रू डोळ्यामध्ये दिसतंय, तिला सुद्धा ओढ लागली आहे की आता पाऊस कधी पडेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी धरणी माता आणि मोर या दोघांचं तुलना इथे केलेली आहे. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. की हा जो चातक पक्षी इथे दाखवला गेलेला आहे हा काय चातक पक्षी आहे. जाचक येऊ नये कधी दिवस जाचक म्हणजे काय त्रास देणारे, आणि कासावीस म्हणजे काय व्याकुळ. त्रास देणारे म्हणजे जाचक आणि कासावीस म्हणजे व्याकुळ. मग अशा वेळेला हा जो चातक पक्षी आहे त्या पक्ष्यात सुद्धा वर्णन केलं गेले की येऊ नये कधी दिवस जाचक, असे त्रासदायक दिवस कधी येऊ नयेत. कारण कासावीस डोळे बनले चातक, जीव अगदी कासावीस झालेला आहे आणि डोळे हे चातकासारखी वाट पाहत आहेत. आता चातक म्हणजे काय, तर या ठिकाणी चातक हा एक पक्षी आहे आणि हा पक्षी काय करतोय पाणी पितो. आभाळातलं जे काही पाणी असतं ते पाणी पिऊन जगतोय अशा प्रकारचा एक समज दिलेला आहे. आणि म्हणून म्हटलंय कवीने की असे त्रासदायक दिवस कधी येऊ नयेत, कारण यासाठी चातक पक्षाप्रमाणे जीव अगदी व्याकुळ झाला आहे असं शेतकरी आपली धूळ पेरणी करतेवेळी तो विचार करत आहे. आणि अशा पद्धतीने हा शेतकरी आपली धूळ पेरणी करतेवेळी विचार करतोय. कोरडे नक्षत्र पूर्व पापणीला आलेलं अभूट दूर दाटणीला. कोरडे नक्षत्र पूर्व पापणीला आलेलं अभूट दूर दाटणीला. आणि इथे हे जे नक्षत्र आहे हे नक्षत्र अगदी कोरडं जाते असं वाटते, आणि म्हणून अभूट म्हणजे काय ढगाळ आकाश. अभूट म्हणजे ढगाळ आकाश इथे सांगितले गेले. इथे हे जे आकाशात नुसते ढग दिसत आहेत परंतु पाऊसच पडत नाही, संपूर्ण पावसाचं नक्षत्र जे आहे ते कोरडं चाललेलं आहे. आकाशामध्ये मात्र ढगांची गर्दी दिसते परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकरी हैराण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जणू काही अश्रूंचा पूर आलेला दिसतो आहे असं इथे कवी सांगतायत. म्हणून म्हटलं की कोरडे नक्षत्र पूर्व पापणीला आलेलं अभूट दूर दाटणीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे असं कवी म्हणतात, कवी अशोक कौतिक कोळी. मग त्याच वेळेला मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे. इथे बघा काय काय चित्र दिसतात आपल्यासमोर. मेघूट म्हणजे ढग दाटून येणे, आणि धुमारे म्हणजे काय, धुमारे हा शब्द एक आलेला आहे. झाडांना फुटलेली नवीन पालवी. आता इथे हे झाड आहे, या झाडांना नवीन नवीन पालवी फुटलेली आपल्यासमोर दिसते. हे तीन प्रकारची झाडं आहेत परंतु तिन्ही प्रकारच्या झाडांना नवीन पालवी जी आहे ती फुटल्यासारखी इथे दिसते आहे. म्हणून मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कारणा फुटले धुमारे, म्हणजेच डोळे आपले आभाळाकडे लागलेले आहेत. आभाळाकडे डोळे लागलेले आहेत आणि ढगांनी जणू काही इशारा दिलेला आहे. आणि यावेळेला मातीच्या कणांना ही नवी पालवी फुटलेली आहे. मातीच्या कणांना नवीन पालवी फुटल्यासारखं वाटते, म्हणजे जणू काही ती झाडं जी आहे ती झाडं आता कशी झाली. मातीच्या कण म्हणजे जमिनीवरती सुद्धा जमीनसुद्धा हिरवीगार झालेली आहे. बारीक बारीक गवत आलेलं आहे आणि झाडं जी आहे त्या झाडांनासुद्धा पालवी फुटलेली आहे असं वाटते असं या कवितेमध्ये कवी अशोक कोळी यांनी सांगितलेलं आहे. की मिळता डोळ्याला मेघूट इशारे
मातीच्या कानांना फुटले धुमारे आणि मग अशा पद्धतीने ही कविता आपली याचं मी स्पष्टीकरण केलेलं आहे। आता इथे काही नवीन शब्द दिलेले आहेत, या नवीन शब्दामध्ये बघा काय काय शब्द आहेत। बरकत, बरकत म्हणजे काय? भरभराट। बरकत या शब्दाचा अर्थ काय आहे? भरभराट। आणखी शब्द आलेला आहे धूळ पेरणी। धूळ पेरणीचा अर्थ काय? पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी। म्हणजे थोडक्यात जून महिना असतो आणि मृग नक्षत्र त्यावेळेला असतं। हे मृग नक्षत्र जेव्हा पडून जातं तेव्हा शेतकरी आपल्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात, जमिनीची मशागत करत असतात। परंतु त्यापूर्वी सुद्धा अशा पाऊस पडण्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची पेरणी केली जाते। नुसतं धुरडा उडत असतो पण तरीसुद्धा शेतकरी तशी पेरणी करत असतो। आस, आस म्हणजे काय? ओढ, इच्छा, अपेक्षा। जाचक, त्रास देणारे। जाचक म्हणजे काय? त्रास देणारे। आणि कासावीस म्हणजे व्याकुळ असणारे। कासावीस म्हणजे व्याकुळ असणारे। आता चातक नावाचा एक पक्षी आहे। हा चातक पक्षी जो आहे तो ढगातील पाणी पिऊन राहतो अशी समजूत असलेला एक पक्षी आहे की हा चातक पक्षी फक्त ढगातलं पाणी पितो आणि राहतो अशा प्रकारची एक समजूत आहे। आभूट, आभूट म्हणजे ढगाळ किंवा आकाश। मेघूट, मेघ ढग दाटून येणे। मेघूट म्हणजे काय? ढग दाटून येणे। आणि एक शब्द दिला धुमारे। धुमारे म्हणजे झाडांना फुटलेली नवीन पालवी। तर अशा प्रकारे हे काही शब्दसुद्धा तुम्हाला लिहायला दिलेले आहेत। तुम्ही हे शब्द लिहून घ्यायचे आहेत। आता शब्द तुमचे लिहून झाले असतील। बघा इथे काही चित्रसुद्धा तुम्हाला दाखवली जात आहेत की बघा कशी या झाडांना पाली फुटली, हे झाड किती हिरवगार झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत पावसाचा किती महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो हे आपण पाहू शकतो। येथेसुद्धा हे शेतकरी आपल्या शेतीची मशागत करत आहेत आणि ही या जमिनीवर जी की काही पानं शेत उगवलेलं आहे, हे जे पीक आलेलं आहे, ह्या पिकांची पानं म्हणजे काय? की ते धरणी मातीची पिसं असं म्हटलं गेलेलं आहे। ही पानं जी आहे ती पिसं थोडक्यात असं आपण म्हणू शकतो आणि कवीने ते सांगितलेलं आहे। येथेसुद्धा ही धूळ पेरणी चालू आहे। आपल्या लक्षात येईल हा शेतकरी धूळ पेरणी करतोय आणि इथे त्याच्या बाजूला सुद्धा आणखी दुसरे दोन शेतकरी यांची सुद्धा धूळ पेरणी चालू आहे। आता या ही जी कविता आहे ही एक मराठी भाषेतली एक कविता आहे। अशोक कोळी जे आहे ते मराठी भाषेतील एक कवी आहे आणि साहित्यिक सुद्धा आहेत। त्यांची अनेक पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध आहेत। ते जसं आसूड हा कसा कथासंग्रह आहे, कुंदा नावाची कादंबरी आहे, कूड नावाचा कथासंग्रह आहे आणि गावाच्या तावडीतून सुटका ही एक कादंबरी आहे। गावाकडल्या कविता हा कविता संग्रह आहे आणि तावडी बोली भाषाविषयक आहे। पाडा म्हणजे कादंबरी, रक्ताळलेल्या तुरी ही सुद्धा एक कादंबरी आहे। तर अशा प्रकारे या कवीचं हे जे साहित्य आहे हे साहित्यसुद्धा कवी अशोक यांचं इथे सांगितलं गेलेलं आहे। नंतर शेतकऱ्यांचा आसूड हे एक आकलन आणि समीक्षासुद्धा आहे त्यांची। मग इथे तुम्हाला काही प्रश्नसुद्धा दिलेत। प्रश्न काय दिलेत ते आपण पाहूया। प्रश्न असा आहे की या कवितेत कवीने कोणाचे वर्णन केले आहे? या कवितेत कवीने कोणाचे वर्णन केले आहे हा पहिला प्रश्न झाला। दुसरा प्रश्न आहे शेतकरी दुःखी का झाला आहे? शेतकरी दुःखी का झाला आहे? तिसरा प्रश्न धरणीला कशाचा ध्यास लागला आहे? धरणीला कशाचा ध्यास लागला आहे? चौथा प्रश्न कोण कासावीस झाले आहे? कोण कासावीस झाले आहे?
आणि पाचवा प्रश्न आहे, कोरडी नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यास काय वाटते? कोरडी नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याला काय वाटते? आणि चातक म्हणजे काय? कोण? चातक म्हणजे कोण? अशा प्रकारे तुम्हाला ही 6 प्रश्नसुद्धा सोडवायला दिलेले आहेत. प्रश्न लिहून घ्यायचे आहेत तुम्ही. ऐकायची आहे, लक्ष देऊन ऐका आणि नंतर आपण सुद्धा गायची आहे. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला. येऊ नये कधी दिवस जाचक येऊ नये दिवस कधी जाचक कासवीस डोळे बनले चातक. येऊ नये कधी दिवस जातक कासवीस बनले डोळे चातक. कासवीस बनले डोळे चातक. कोरडे नक्षत्र पूर पापणीला कोरडे नक्षत्र पूर पापणीला. आलेलं अभूट दूर दाटणीला आलेलं अभूट दूर दाटणीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. मातीच्या कानांना फुटले धुमारे मातीच्या कानांना फुटले धुमारे. तर अशा प्रकारे ही कविता आपण बोलू शकतो. पुन्हा एकदा ही कविता आपण ऐकूया. असो बरकत धूळ पेरणीला असो बरकत धूळ पेरणीला. लागला मातीचा जीव झुरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. टिपूर मोत्याची अस मोरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला टिपूर मोत्याची अस मोरणीला. येऊ नये कधी दिवस जाचक येऊ नये कधी दिवस जाचक कासवीस डोळे बनले चातक. कासवीस डोळे बनले चातक. येऊ नये कधी दिवस जाचक येऊ नये कधी दिवस जाचक कासवीस डोळे बनले चातक. कासवीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र दूर पापणीला कोरडे नक्षत्र दूर पापणीला. आलेलं अबूट दूर दाटणीला आलेलं अबूट दूर दाटणीला. कोरडे नक्षत्र पूर पापणीला आलेलं अबूट दूर दाटणीला आलेलं अबूट दूर दाटणीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. मातीच्या कानांना फुटले धुमारे मातीच्या कानांना फुटले धुमारे. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कानांना फुटले धुमारे. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कानांना फुटले धुमारे. मातीच्या कानांना फुटले धुमारे मातीच्या कानांना फुटले धुमारे मातीच्या कानांना फुटले धुमारे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.